जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. आपल्या यशस्वी अयोध्या दौऱ्यानंतर सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिनांक 24 रोजी पंढरपूर येथे महाआरती व जाहीर सभेचा दौरा असून त्यासाठी पारोळा तालुक्यातील 2000 शिवसैनिक एकाच वेळी निघणार असल्याची माहिती माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी दिली. बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सदर बैठकीला जिल्हा परिषद सदस्य डॉ हर्षल माने, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती डॉ दिनकर पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, सेना तालुका प्रमुख प्राध्यापक आर बी पाटील, अशोक मराठे, पंचायत समिती सदस्य प्रदीप जाधव, बाजार समिती संचालक चतुर पाटील, मधुकर पाटील, प्राध्यापक बी एन पाटील, प्रेमानंद पाटील, डॉ पी के पाटील, शेतकरी संघाचे पोपट नाईक, बिकनाप्पा माळी, जिजाबराव पाटील, अरुण पाटील, रशीद लोहार, राजू बागडे, सिद्धू जावळे, आबा महाजन, कृष्णा माळी, श्रावण चौधरी आदी उपस्थित होते. अयोध्येला उद्धव साहेब गेल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये काय वातावरण झालं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. राज्य लोकसेवेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका त्या तोंडावर आलेल्या. महाराष्ट्रावर युतीचे शासन आहे, युतीचं शासन जरी असलं तरी शिवसेनेचा गेल्या 4.5 वर्षामध्ये किती रोड होता, काय रोड होता, आपण कोणत्या प्रकारचा रोड निभावला हे सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्याच्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात, जनतेच्या विरोधात काही निर्णय घेतले असतील त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने त्याला विरोध केलेला आहे. विरोधी पक्षाची भूमिका जोरपणे आणि ठामपणे त्या ठिकाणी गेल्या 4.5 वर्षामध्ये आपण ती भूमिका उत्तम प्रकारे निभावली. आपल्या मतदारसंघाबद्दल बोलायचं असेल तर आपल्या मतदारसंघात काय चालू आहे काय नाही चालू हे आपल्या सगळ्यांना पूर्णपणे